हात से हात जोडो या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी शहर काँग्रेस कमिटी डी ब्लॉक तर्फे विशेष बैठकीच आयोजन करण्यात आलं होत हात से हात जोडो अभियानाच्या पूर्वतयारीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या डी ब्लॉकच्या वतीनं सोनिया नगर दोन नंबर झोपडपट्टी इथं बैठक पार पडली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हात से हात जोडो अभियान संदर्भात पूर्वतयारीसाठी प्रत्येक वॉर्डात बैठका घेण्यात येणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून डी ब्लॉकचे अध्यक्ष संयोजक देवाभाऊ गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक बावीस सोनिया नगर तरुण मंडळ दोन नंबर झोबडपट्टी इथं सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष संजय हिमगड्डी प्रभाग क्रमांक बावीसच्या निरीक्षक अरुणा वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नूतन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा भीमज्योत तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीपान सोनवणे नागनाथ चावणे सुभाष वाघमारे मुमताज शेख परशुराम चलबादी संजय सोनवणे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी हात से जोडो अभियानाविषयी माहिती देताना अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं की राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर हात से हात जोडो अभियान सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतला ही मोहीम महिनाभर चालणार असून यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे काँग्रेस पक्ष हा बळकट असून हात से हात जोडो अभियानात डी ब्लॉकच्या वतीनं असंख्य नागरिक सहभागी होतील असा विश्वास डी ब्लॉकचा अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांनी व्यक्त केला यावेळी मधुकर आठवले अंबादास करगुळे तिरुपती परकी पंडला पारुबाई काळे नागनाथ कासलोलकर रमेश जाधव बालाजी जाधव ज्ञानेश्वर जाधव मुमताज तांबोळी सुनीता बेरा चंदाताई काळे अनिताताई भालेराव रेखा केंगार शकुंतला गायकवाड रेखा साळुंके अफसाना इनामदार नागेश कट्टीमनी डी ब्लॉकचे सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या